पण मंगललाच बांधणीचं कुठे या मडीशीत काम असं इथं काम आहे, त्याच्याकडून हप्ता घेतोय आम करतोय कधी नाही. आणि एवढे सक्षम लोक आहेत आता, डावलं की तुम्ही फना करू शकता, तुम्ही डावलं की फना काढणार 100% काढणार. फना म्हणजे कोट अनकोट फना म्हणजे तुम्ही तिथं बंदच करणार. तुम्ही फुकट आमदार निवडून येत असतो असं खूप दुर्मिळ उदाहरण आहे. बरं, त्याच्यामुळं सौ चिवे खाकी बिल्ली चली हाज सगळ्यांनी सांगायचं की आम्ही नाही बाबा त्यातले. एमआयडीसीतले गुंडारच तुम्ही चालवता, मग त्या पद्धतीने तुम्ही करणार आहात की काय? एमआयडीसी मध्ये कुठे जायचं? सुरुवातीपासून ज्या वेळेस एमआयडीसी झाली ना त्या दिवसापासून मंगललाच बांधल एमआयडीसी राज करतो आम्ही. पण तिथे एमआयडीसीतले गुन्हेगार आहे ना, नेत्याला धरून करोडो कोट्यातीत जाय. पण मंगललाच बांधलचं कुठे एमआयडीसीत काम असं इथं काम आहे, त्याच्याकडून हप्ता घेतोय आमक करतोय कधी नाही. आणि एवढे सक्षम लोक आहेत आता की जर तुमची 10-10 वर्षाचे गुन्हे 15-15 वर्षाचे गुन्हे दाखल करत असेल तर कुणी सहन करायला तयार नाही. साध्या साध्या लोकांच्या कंप्लेंट होत्या त्यांनी पुढे घेऊन आणलेले. बरोबर, त्याच्यामुळे असं तर त्यांनी कधीच केलं असतं ना. सत्तांतर यांच्या अनेक वेळा होत्या, सत्तांतर कितीतरी झाले. बरं, त्याच्यामुळे असं जर कुठे साहेब असतं त्यांनी सोडलंच नसतं. तरी पण तुमच्याबद्दल असे एवढ्या वावड्या, एवढ्या अफवा आणि वादग्रस्तपणा व्हायचं कारण काय? तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे की ते नक्की तुम्ही उद्योग पण तुमचे तसेच आहेत काय नक्की तुमचं? त्याच्यामध्ये काय, एखाद्या नेत्याचं जर ऐकलं तर एकदम चांगलं. बरं, आता उळशे पटेल साहेब एक छबी तयार केली त्यांनी की मी पवार साहेबांना मानतो, पवार साहेब म्हणतील ते करतो आमक करतो. ती छबी राज्यकर्त्याची छबी तयार होती. असं मंगललाच बांधेल उमेदवारी दिली, एकदा मागणार तुम्ही उमेदवारी देत आहे, तुम्ही जर देणार नसेल माझं मूल्यमापन करणार नसेल लोक करतील ना मूल्यमापन. तुमचा पक्ष कशासाठी आहे? मूल्यमापनासाठी. ओके, तुम्ही पार्टी म्हणून ज्यावेळेस येता त्यावेळेस लोकांचं मूल्यमापन करता. तुमच्याकडे आता इलेक्ट्रॉनिक प्रिंट बाकीच्या सगळ्या मीडिया आहे त्याच्यावर तुम्ही सर्वे करता. हा मंगललाच बांधेल काय परिस्थिती, हा येतोय, हा निवडून येत नाही, असे बऱ्यापैकी अंदाज बांधले जातात. जर लोक निवडून देत असतील तर आमच्या पद्धतीने आम्ही बरोबर. तुम्ही नेत्यांचं म्हणजे पूर्णपणे अनुसरण तुम्ही करू शकत नाही, सांगेल तो शब्द म्हणजे डावलं की तुम्ही फना करू शकता, तुम्ही डावलं की फना काढणार 100% काढणार. लोकशाही आहे ना. हा, ते फना म्हणजे कोट अनकोट फना म्हणजे तुम्ही तिथं बंदच करणार. तुम्ही मी निवडून देतोय, मला जर लोक निवडून देत असतील लोकशाही प्रक्रियेमध्ये तर मी करणार ना कुठे साहेब. ओके, आणि तुमची अनेकदा असं म्हणतात की तो प्रश्न मी तुम्हाला पाठीमागे पण विचारला होता की शिरूर मध्ये एक प्रकारे तुम्ही धनशक्ती प्रचंड वापर करता आणि ही सगळी लोकांच्या पाठिंब्यापेक्षा तुमच्याकडे धनशक्तीचं फार मोठं साठा आहे आणि त्याच्या बळावर तुम्ही सगळं राजकारण करता. आता याच्यामध्ये असं आहे की राजकीय राजकारणामध्ये आपण सगळ्या राजकारणाचं घ्या, काँग्रेस घ्या, त्यावेळेची काँग्रेस म्हणजे बजाज टाटा ही जी मंडळी होती काय असं कुणी ठेवणार नाही ना बरोबर की चल तू माझ्या बरोबर. शेवटी एखादी पार्टी चालवायची असेल तर कुणीतरी 2 रुपये देत. भाजपची आज लिगल 40 रुपयांची पार्टी ही जे लोकांना मदत करतात. आता खाली आल्याच्या नंतर एखादा आमदार असेल, मला असं वाटत नाही की एक आमदार फुकट निवडून आलाय. राज्यातली एखादी घटना, गणपतराव देशमुख गेले बिचाऱ्यावर आणि किंवा आपले किसनराव बांध केले, त्याच्यानंतर मला असं तरी राजकीय राजकारणात दिसत नाही की फुकट आमदार निवडून येत असतो. असं खूप दुर्मिळ उदाहरण आहे. बरं, त्याच्यामुळं सौ चिवे खाकी बिल्ली चली हाज सगळ्यांनी सांगायचं की आम्ही नाही बाबा त्यातले. अच्छा, अरे सगळेच एका वाटेची वाट सुरू आहे. तुम्ही ते उघडपणे मान्य करता? उघडपणे मान्य करण्यापेक्षा तीन शैक्षणिक तुम्हाला हे दिलेलं आहे, तुम्हाला सगळ्या त्याच्यावरती काही ज्या गोष्टी मर्यादा दिल्या आहेत ते पैसे तुम्ही सांगता ना. 10 लाख रुपये भरा, 2 लाख रुपये भरा, 4 लाख रुपये भरा, ते भरून ज्या वेळेस आम्ही हे करतो आणि असे पैसे वाटतात जर गुन्हे दाखल झाले नसतील तर तुम्ही कसं काय म्हणणार की बाबा तुम्ही लय पैसे वाटतात. आज काजबीची निवडणूक झाली, आज इकडे चिंचवडची निवडणूक झाली, हात जोडून निवडणूक होतात, हे चांगलं आहे ना लोकशाहीतलं चांगलं उदाहरण. अच्छा.